कसबा बवड्यातील श्रीराम सोसायटी सांस्कृतिक सभागृहात ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष डॉ विजय लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रशासकीय उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार पुण्याचे महावितरण मुख्य अभियंता राजेंद्र पवार, समाजभूषण पुरस्कार भास्करराव उर्फ अप्पा म्हासाळकर यांना प्रदान करण्यात आला, तसंच अनेकांना राज्यस्तरीय आणि उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे ग्राहक तक्रार निवारण आयोग कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ प्रवीण खोत यांनी ग्राहकांना केंद्रस्थानी मानून काम करावं असा सल्ला त्यांनी दिला. आजकाल डिजिटल युगात सुशिक्षित ग्राहकांची सुद्धा फसवणूक होतीये. अनेक फायनान्स कंपन्यांकडून आमिष दाखवून अनेकांची फसवणूक होत असून ही फसवणूक थांबवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. महावितरण कोल्हापूरचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी ग्राहकांच्या हितासाठी काम करणाऱ्या या संघटनेचं कौतुक केलं. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, अरुण वाघमारे, सर्जेराव जाधव, मेधा कुलकर्णी, सुनीता राजे घाटगे, हेमंत मराठे, बी जे पाटील, सचिन गणबावले, सुधाकर भदरगे, सुरेश माने, दादासू शेलार, पूनम देसाई, सुरेंद्र दास, अशोक पोतनीस आदी उपस्थित होते.